छत्रपतींचा विचार म्हणजे बच्चू आपल्या बरोबर आहेत सर आज पालघरातून तुम्ही आलेले विधानभवनामध्ये काय अनुभव होता पालघराचा आणि आपण ही जी गोष्ट आहे वारंवार असतील वार वा। मुख्यमंत्री असतील डेप्युटी सीएम असतील सर्वांकडे मांडलेली मां, आहे पण पुढे काही होत नाहीये कसं बघताय खरं तर आम्ही सगळ्यांना मोठ्या घरात झोपायची व्यवस्था आहे बेड पाहिजे नरम गादी पाहिजे फॅनवरतून पाहिजे लाईट पाहिजे चांगलं स्वच्छालय पाहिजे या व्यवस्थेतल्या आपण तुम्ही आम्ही सगळे माणसं आहे आणि मी जेव्हा रात्रभर काढलं तर तेव्हा खरंच असं वाटलं का पाय पसराले एवढंसुद्धा ते पालघर नसतं आणि अशा अवस्थेत त्यांचं पिढ्याना पिढ्या म्हणजे आपण जर पाहिलं तर आजोबा पंचोबा सगळ्यापासून त्यांना असं वाटतं वाटतं की पुढच्या पु एखादा चांगलं वर्ष येईल ते सरकार चांगलं येईल सगळ्यांना अपेक्षा असतो आणि अपेक्षा काय आहे का एक आहे चालताना सुद्धा दम चा। अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून माझा दूर झालेला आहे ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे आरोग्याचा अमृत नोनी डी प्लस सिमेंटचं घर हक्काचं भेटलं पाहिजे घर तर नाही जागा पण नाही आहे आणि मग जेव्हा मी पाहिलं सगळ्यांच्या सकाळी उठलो ब्रश केला तिथे चहा घेतला आणि त्यांना विचारलं का तुम्ही बोला गे घोडे पे घुमते ते मदारी लोक होते तिथून इथून तिथं मदारी करायचं जादूचे खेळ दाखवायचे घुमता घुमता भटक्या जमातीतल्या लोकांच्या अवस्था फार वाईट झाल्या भविष्य सांगणारे लोक तिथं आहे त्यांचंच भविष्य अंधारात आहे असे अनेक नाथजोगी आहे जिथोळ आहे जे महाराणा प्रतापसोबत लढता लढता ते भटकले आणि त्या लोकाची अवस्था आज आपण पाहतो तर अत्यंत वाईट आहे पालघरात राहणारे गावातल्या मातीचं काम मातीच्या घरात असणाऱ्या लोकांची अवस्था पंच्याहत्तरव्या आपण म्हणतोय अमृत महोत्सव म्हणत असताना हे घरं अशीच कार आली हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि यामुळं काय झालं त्यांचं शिक्षण पण गेलं ना आरोग्य गे पण धोक्यात आलं तुम्ही सांगा साधक घरात कचरा असला तर माणूस चिडचिड करतोय यांचं तर आयुष्य चाललं आणि मग त्यांची एक साधी मागणी आहे घर देता काय घर बस आमचंही म्हणणं आहे घर द्या पण अधिवेशन सुरू होणार मुंबईचं अधिवेशन हे अधिवेशन असो आरोप प्रत्येक रोपर्यंत चालतात असे जे विषय असतात जे महत्वाचे आहेत त्याच्यावर हात घालत दिसत नाही तर तुम्ही जास्त दाखवले का मग ते हात घालणार तुम्ही तेच दाखवता आज उसने ऐसा बोला आवाज उसना बोला मग तुम्ही भूखंड श्रीखंड काय असन खोके मोके आम्ही काय दाखवलं पाहिजे कसं आहे अखेरी मीडियानं सुद्धा हे ठरवलं पाहिजे ना सभागृहातलं एखादं भाषण हे अतिशय शेवटच्या टोकापर्यंत भिडणारं असेल तर ते दाखवायचं का त्यानं हे केलं आणि त्यानं हे केलं म्हणून दाखवायचं हे तुमच्यावर आहे तुम्ही जसं लोकांसमोर नेन लोकांना तसं वाटते विधानसभा म्हणजे श्रीखंड भूखंडाची विधानसभा पण तसं नाही आहे इथे वस्तू तुम्ही कळलं पाहिजे आखरी काय होतोय का आम्ही राजकारणी बदमाश लोक असतो आणि आम्ही काय करतोय का काय ब्रेकिंग होतो ते पाहत असतो ब्रेकिंग काय होते तर मी राज ठाकरेवर बोललो मी उद्धव साहेबावर बोललो मी शिंदे शिंदेसाहेबांवर बोललो तर तुमचं ब्रेकिंग आता दोन शिव्या घालून देणार हे झालं आंदोलन गेलं फुकट तिकडे तुमचं ब्रेकिंग चालू <laughs> सर एक महत्त्वाचा विषय आहे का कालच कर्नाटकाच्या याच्यावरती एक ठराव ठराव एक दुटा एकमताने ठराव पास झाला होता सीमावादावरती लगेच तात्कालीन त्या ठरावावरती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलंय लगेच का आम्ही एकही इंच जमीन जाऊ देणार नाही आणि तिथल्या एका मंत्र्याने स्टेटमेंट दिलंय तुम्ही मुंबईला का केंद्रशासित प्रदेश करत नाही असं टोला लागावलाय नाही मला वाटतं त्यांनी काय म्हणावं याच्यापेक्षा महाराष्ट्र एवढा काही दुबळा नाही आहे आणि हा देशाचा प्रश्न आहे देशाच्या संदर्भात केंद्र सरकारने त्याच्यावर भूमिका महत्त्वाची आहे आणि दोन्ही इकडे एका विचाराचं सरकार असताना एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं बेताल मला वाटतं त्यांना थोडं विचाराची प्रशिक्षणाची गरज आहे का मुख्यमंत्री असताना आपण कुठल्या पद्धतीनं बोललो पाहिजे एका विचाराचं सरकार असताना अशा पद्धतीनं वाद निर्माण होईल असं बोलत असेल तर ते चुकीचं आहे मला असं मुंबईला केंद्रशासित करा असं थेट म्हटलं एका थे। ते मला वाटतं अजून ते जगातही तेवढी ताकद नाही का मुंबई केंद्रशासित प्रदेश होईल ती महाराष्ट्राची म आत्मा आहे देशासाठी ते फार वैभवशाली शहर आहे आणि त्याच्यामुळं ते महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही हे होते बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे का आमचे जे आंदोलन सुरू आहे ते का घरासाठी आंदोलन सुरू आहे पण सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे का सध्याची जी राजकीय लोक आहेत ती आपण कसं फेमस होऊ आपण टी व्हीवर कसं झळकू याकडे बघतात त्यामुळे असे विषय मागे पडत झाले पड पडत चाललेले आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना प्रशिक्षणाची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं आहे रुडजन प्रकाश कपिर राव जी मीडियम नागपूर